कोपरगाव शहरात नानावली बाबा दर्गा उत्सवाची झाली सांगता गेल्या पाच पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा आजही कायम कोपरगाव शहरातील कोलटरोड परिसरातील ग्रुप वास्तव फाउंडेशनच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी नानावली बाबा दर्गा उत्सव गुरुवार दिनांक दोन जून दोन हजार बावीस रोजी फटाक्यांची आतिषबाजी करत महाभंडारा प्रसादाचे आयोजन करत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज समाधी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त परमपूज्य गिरीजी महाराज यांच्या हस्ते नानावली बाबा यांच्या समाधीला चादर चढवत विधिवत पूजन करण्यात आले यावेळी शिवसेना प्रमुख कैलास जाधव प्रमोद लबडे माजी शहर प्रमुख सनी वाघ दत्ता काले रवी रोहमारे सुनील फंड अशोक बोरुडे प्रकाश शेळके यांनी भेट दिली गेल्या पाच पिढ्यांपासून नानावली बाबा दरगाह येथे हा उत्सव साजरा केला जातो सुरुवातीला हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत होता मात्र वास्तव ग्रुप वास्तव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीश बोरुडे आतिश बोरुडे सिद्धांत शेळके त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी गेल्या काही वर्षांपूर्वी हे कार्य हाती घेतल्यापासून नानावलीबाबा दर्गा उत्सव मोठ्या स्वरूपात साजरा करण्यात येत आहे आणि याही वर्षी हा उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला यावेळी आलेल्या सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष सोमनाथ जाधव निलेश जगदाळे अमित आगलावे गणेश गायकवाड महेश लकारे अजय शेळके पंकज जगदाळे प्रशांत बोरावके शुभम लकारे प्रथमेश वाणी दर्शन बाबुळके सिद्धांत आगलावे उर्प बल्ली आगलावे कृष्णाल कवडे आकाश बोरावके दत्तू ईश्वरे पंकज शर्मा कमलेश सगर सोनू पिंजारी मामू मनसुरी अझर शेख अरुण वायखिंडे रितेश आगलावे सोमनाथ बोरुडे नाजिम पिंजारी चंद्रकांत जगदाळे हर्षल राठी विनोद तुपे शरद शिंदे अक्षय कदम योगेश पवार अमोल शिंपी अभय शिंपी यांनी परिश्रम घेतले तर उपस्थितांचे आभार अॅडव्होकेट सतीश बोरुडे यांनी मानले या ठिकाणी हा नानावली दर्गा यांच्या या परिवाराच्या ही पाचवी पिढी या पाचवी पिढीची ही परंपरा ते ह्या परिवाराने आजपर्यंत जोपासली आहे आजही ते या ठिकाणी मोठा भंडणाऱ्याचा आयोजन नियोजन करतात आपले इष्ट मित्र सगळे सोयरे सर्वांना आमंत्रित करून या नानावल्ली दर्गाचा हा उत्सव महोत्सव करून आणि सर्वांना महाप्रसादाचा लाभ देतात ही त्यांची सगळं काहींची भावना आहे की ही नाथांचं स्थान आहे नवनाथांचं स्थान आहे अशा प्रकारे यांच्या परिवारामध्ये ते हे पूजा अर्चा करतात आजही ती परंपरा पाचव्या पिढीपर्यंत ही चालू ठेवलेली आहे त्या परिवाराला धन्यवाद देतो आणि त्यांच्या हातून अशीच ही परंपरा पुढे वृद्धिंगत हो वाढत जावो आणि त्यांना या देवस्थानाचा आशीर्वाद प्राप्त हो अशी या ठिकाणी मी शुभेच्छा व्यक्त करतो येस yes, ट्वेंटी फोर मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव